मुंबईतल्या अंधेरीत दरड कोसळलेली आहे। रात्री ही घटना घडलेली आहे। मुंबईत जोरदार पाऊस बरसतोय, त्यात मुंबईतल्या अंधेरीत दरड कोसळली आहे। चकाला परिसरातील रामबाग सोसायटीत ही दरड कोसळली आहे। 4 ते 5 फ्लॅटवर डोंगराचा काही भाग कोसळलाय, मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी ही झालेली नाही आहे। तर सध्या मुंबईत मुसळधार पाऊस बरसतोय, त्यातच अंधेरीतल्या चकाला परिसरात दरड कोसळली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी ही झाली नाही आहे। चकाला परिसरातील रामबाग या सोसायटीत पहिल्या मजल्यावरील घरांमध्ये मातीचा ढिगारा हा साचलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेत। स्वप्नील, चकाला परिसरात ही दरड कोसळली आहे, सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही आहे, हे सुदैव आहे, मात्र ही दरड कशा प्रकारे कोसळलेली आहे, नेमकं कारण काय दरड कोसळण्याचं? नक्कीच जगदीश, बघितलं तर अंधेरी भागातील चकाला येथील काही इमारतीचा भागामध्ये ही दरड कोसळली आहे। जे तळ मजल्यावर पहिल्या मजल्यावरती जी घरं होती त्यामध्ये दरडीचा हा जो ढिगारा होता, मातीचा ढिगारा, तो गेलेला आहे। दरम्यान जी भिंत होती ही इमारतीच्या बाजूलाच होती आणि दरड प्रवण क्षेत्र या ठिकाणी आहे। अंधेरीमध्ये अनेक भागामध्ये आपण जर पाहिलं तर दरडचं वातावरण, दरडचं एक सावट आहे, कारण बोरिवली असेल, अंधेरी असेल, या भागामध्ये सुद्धा नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। ज्या इमारतीमध्ये ही दरड कोसळली आहे त्या इमारतीमध्ये सुद्धा आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या संदर्भात आता राज्य सरकार असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल कशा प्रकारे निर्णय घेते आणि या नागरिकांना कुठे स्थलांतरित करण्यात येतंय का, या पद्धतीने विचार करण्यात येतोय का, हे सुद्धा पाहणं तितकं महत्वाचं ठरणार आहे। दरम्यान ही दरड जी आहे ती अनेक दिवसांपासून कोसळेल अशी शक्यता होती आणि काल मध्यरात्री 2 सुमारास ही दरड कोसळली। जगदीश जी, तर इरशालवाडीची घटना ताजी असतानाच या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।